सांगलीत दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी अकरा हजार रुपयांची रोकड लंपास केली या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून समुद्रालाला जयचंद लाला वसानी वयचत रहात राहणार अप्पासाहेब पाटील नगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी यांचे से ओम सेल्स कॉर्पोरेशन नावानं सांगलीत दुकान आहे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दुकानात चोरी झाल्याचे समजले कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश करून दुकानातील ड्रॉअरची लॉक तोडून अकरा हजार रुपयांची रक्कम चोरून नेली असं फिर्यादीत म्हटले आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे